नागेवाडी गावातील अतिक्रमण काढण्यावरून राडा, परस्पर विरोधी फिर्यादी दाखल. काल नागेवाडी तालुका खानापूर येथे अतिक्रमण काढण्यावरून झालेल्या राड्यात सरपंच सतीश निकम यांच्या डोळ्यात चटणी फेकून डोक्यात दगड घातल्याने ते जखमी झाले. याची फिर्याद विटा पोलिसात नागेवाडीचे ग्रामसेवक महादेव संभाजी इंगवले यांनी दिली. त्यात म्हटले आहे की प्रशासन अतिक्रमण काढण्यास गेले असता जमावाने पथकावर हल्ला केला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व सरपंच यांना जबर जखमी केले. यात विटा पोलिसात कलम 143, 147, 148, 353, 324, 323 अंतर्गत संगीता मंडले, अनुसया मंडले, किसाबाई मंडले, एसाबाई मदने, संग्राम नाना माने, उदय नलोडे, राजेंद्र माने, गणेश मदने, रुपेश मदने व अन्य 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर संगीता मंडले यांच्या फिर्यादीवरून सतीश नानासो निकम, प्रशांत नारायण माने, अप्पासो रावसाहेब निकम यांच्यावर 354, 354 B, 324, 323, 504, 508, 534 प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सध्या नागेवाडीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. कायदेशीर पद्धतीने त्यांचा पण राडा तहसीलदार साहेब म्हणजे त्यांच्या